तर आज आपण पाहणार आहोत पाच वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेक। तर सर्वात अगोदर आपण पाहणार आहोत ओरिओ मिल्कशेक। तर त्यासाठी मी चार ओरिओ बिस्किट घेतले आहेत। त्यानंतर मी यामध्ये टाकून घेत आहे दोन चमचे साखर, दोन आईस क्यूब्स आणि हे सर्व मिक्सरला फिरवून घेऊया। अशा प्रकारे मी मिक्सरला फिरवून घेतले आहे आणि आता यामध्ये मी टाकून घेत आहे उकळून थंड करून घेतलेले एक कप दूध आणि परत हे एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता आपला ओरिओ मिल्कशेक तयार आहे आणि ते मी एका ग्लासमध्ये ओतून घेते। आणि यावरती मी टाकून घेत आहे ओरिओ बिस्किट। त्यानंतर आपण पाहणार आहोत मँगो मिल्कशेक। तर त्यासाठी मी 1/4 कप आंब्याचे काप घेतले आहेत। त्यामध्ये मी टाकून घेत आहे 3 चमचे साखर, कप दूध, 2 आईस क्यूब्स आणि हे सर्व मिक्सरला फिरवून घेऊया। तर आपलं मँगो मिल्कशेक तयार आहे आणि मी ते एका ग्लासमध्ये ओतून घेते। मी टाकून घेत आहे बारीक कट करून घेतलेले आंब्याचे काप। त्यानंतर आपण पाहणार आहोत चिकू मिल्कशेक। तर त्यासाठी मी 2 चिकू घेतले आहेत। त्यामध्ये मी टाकून घेत आहे 1 कप दूध, 2 चमचे साखर आणि 2 आईस क्यूब्स टाकून हे देखील मिक्सरला फिरवून घेऊया। तर आपलं चिकू मिल्कशेक देखील तयार आहे आणि ते मी एका ग्लासमध्ये ओतून घेते। नंतर आपण पाहणार आहोत ॲपल मिल्कशेक। तर त्यासाठी मी 1/2 कप एवढे ॲपलचे काप घेतले आहेत। त्यामध्ये मी टाकून घेत आहे 2 आईस क्यूब्स आणि 2 चमचे साखर टाकून हे मिक्सरला फिरवून घेऊया। आणि आता यामध्ये मी टाकून घेत आहे 1 कप दूध आणि हे परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर ॲपल मिल्कशेक देखील तयार आहे आणि हे देखील मी एका ग्लासमध्ये ओतून घेते। यावरती मी टाकून घेत आहे बारीक असे सफरचंदाचे काप। त्यानंतर आपण पाहणार आहोत बनाना मिल्कशेक। तर त्यासाठी मी 1/4 कप एवढा बनाना घेतला आहे। त्यामध्ये मी टाकून घेत आहे 1 विलायची, 1 कप दूध, 2 चमचे साखर आणि 2 आईस क्यूब्स टाकून हे देखील मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तयार आहे आपलं बनाना मिल्कशेक। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।